नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही जर का रेशन धारक असाल तर तुमच्यासाठी पाच नवीन योजना मी आणलेल्या आहेत ले आता या योजना ज्या आहेत ते शासनाच्या योजना आहेत आणि त्या योजना ज्या आहेत त्या तुम्हाला भरपूर असा लाभ मिळवून देणार आहेत तुम्हाला पैसे मिळतील त्याच पद्धतीने घरसुद्धा मिळू शकते त्याचनंतर तुम्ही जर का घरात स्वावलंबी महिला असाल म्हणजेच घरामध्ये घरकाम करत असाल तर तुम्हाला भांडीसुद्धा या योजनांमार्फत मिळू शकतात त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुम्ही जर का निराधार असाल तर तुम्हाला निराधार महिलांना महिन्याला पैसेसुद्धा मिळतात तर कोणकोणत्या या पाच योजना आहेत काही नवीन योजना आहेत काही जुन्या योजना आहेत परंतु तुम्हाला या योजनेची माहिती नसल्याकारणाने तुम्ही या योजनांपासून वंचित आहे तर आता कशा पद्धतीने तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा आहे ते हा व्हिडिओ जर का तुम्ही ए टू झेड पहिल्यापासून शेवटपर्यंत जर का बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता ए टू झेड बघितल्यानंतर तुम्हाला कोणता कोणता लाभ होणार आहे तर घर बसल्या तुम्हाला वीस ते तीस हजाराचा फायदा शंभर टक्के हा व्हिडिओ बघितल्यानंतर होणार आहे जर का तुम्ही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता केली आणि ही जर जी मी सांगितलेली प्रोसेस जी आहे ती ए टू झेड पहिल्यापासून शेवटपर्यंत जर का त्या शासनाच्या विभागाच्या कार्यालयापर्यंत जर का तुम्ही जर का धडपड केली तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चौथी आणि पाचवी योजना जी आहे ती इतकी भन्नाट आहे की तुम्ही म्हणाल की ही योजना माहीत असून सुद्धा आतापर्यंत मी का नाही केली तर मित्रांनो अशाच योजना आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो त्याच पद्धतीने आपण व्हॉट्सअपचा ग्रुप देखील काढलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड होऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पहिली योजना जी आहे ती शिलाई मशीन योजना आहे आता तुम्ही म्हणाल यासाठी अर्ज कुठे करायचा त्याच पद्धतीने याला कागदपत्र कोण लागणार ही सगळी प्रोसेस आपण बघणारच त्या अगोदर यासाठी क्रायटेरिया काय आहे ते बघा तर मित्रांनो यासाठी तुमच्या रेशन कार्डवरती तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आता अडीच लाखापेक्षा जर का तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे आणि ही शिलाई मशीन जी आहे ती मोफत मिळणार आहे त्याच पद्धतीने यासाठी अप्लाय जे करायचा क्रायटेरिया आहे तर तो ऑनलाईन आहे तर कशा पद्धतीने करायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीने आता दुसरी योजना जी आहे ती बघूयात तर आता मित्रांनो दुसरी योजना जी आहे ती योजना घरकुल योजना आहे तर मित्रांनो यामध्ये देखील घरकुल योजना जे आहे तर यामध्ये देखील तुम्हाला तुमचे उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे आता मित्रांनो या घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार ते देखील सांगतो तर मित्रांनो घरकुल योजनेला जे कागदपत्रे आहेत ते तुमच्या घराचा उतारा लागतो त्याच पद्धतीने तुमचे आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि रेशनिंग कार्ड हे एवढंच लागतं त्याच पद्धतीने तुमचं जर का नाव आलं घरकुल योजनेमध्ये तर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी संमतीपत्र पंचायत समितीला करून द्यावं लागतं त्याच पद्धतीने आता अप्लाय कसं करायचं तर मित्रांनो ते देखील सांगतो तर मित्रांनो यासाठी तुमच्या पंचायत समितीमध्ये जायचंय पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर नमुनाडाची यादी जी आहे तर ती यादी तुम्हाला मागायची आहे नमुनाडाच्या यादीमधून तुम्हाला ह्या घरकुलसाठी अर्ज करता येणार आहे त्या यादीमध्ये तुमचा क्रमाने नंबर असतो प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरकुल यादी असते तर तिची नमुनाड यादी असते तर त्यामध्ये तुमचा नंबर किती बघायचा आहे आणि तुम्हाला अप्लाय करायचा आहे तर आता ही झाली नमुनाड यादी तुम्हाला त्या यादीनुसारच तुम्हाला हे क्रायटेरियानुसार ते भेटणार आहे आता तुम्हाला जर का यापेक्षा जर लवकर घरकुल पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर फॉर्म अप्लाय झाल्यानंतर तिथून सुद्धा तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करू शकता त्याच पद्धतीने तिथे ती अप्लाय करण्यासाठी सुद्धा क्रायटेरिया आहे रेशनिंग कार्डमध्ये अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमी असलं पाहिजे आता ही झाली घरकुल योजनेची माहिती आता तिसरी योजना काय आहे ती आपण बघूया तर मित्रांनो तिसरी योजना जी आहे ती, ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आता यामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत दिले जातात आता मोफत दिले जातात म्हणजे तुमच्या घरी काय ते आणून देणार नाही आता हे मोफत सिलेंडर जे आहेत ते सिलेंडर तुम्हाला रिफिल करायला जावं लागणार आहे तुमचे जे गॅस गैस सेट गॅस स्टेशन आहे म्हणजे तुम्ही जिथून गॅस भरून घेता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक जमा करावं लागणार आहे तुम्ही बँकेचं पासबुक जमा केल्यानंतर तुम्हाला सबसिडीद्वारे तुम्ही जेवढे पैसे भरले आहेत तेवढे तुमच्या खात्यावरती रिटर्न येणार आहेत म्हणजे पहिल्यांदा पैसे भरावे लागणारच आहेत पहिल्यांदा पैसे भरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे सगळे शासन वर्ग करणार आहे आता तुम्ही म्हणाल तुमच्या मिस्टरांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे तर मित्रांनो थांबा मिस्टरांच्या नावावर जर का असेल तर चालणार नाही हे पुरुषाच्या नावावरती चालत नाही सगळ्या योजना महिलांसाठीच असतात त्यामुळे ही योजना देखील महिलांसाठीच आहे काय नाही होता आता महिलेच्या नावावरती तुम्हाला हे गॅस कनेक्शन जे आहे ते घ्यावं हो लागणार आहे आता गॅस कनेक्शन जर का महिलेच्या नावावर असेल तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ही होती फ्रीमध्ये तीन गॅस सिलेंडर मिळवण्याची योजना आता चौथी योजना बघूया पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान योजना आता ही योजना या योजनेशी संलग्नच एक योजना आहे नमो शेतकरी योजना आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागणार आहे त्यासाठी कोणकोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सात बारा खाते उतारा त्याच पद्धतीने लाभार्थी जे आहेत तर त्या लाभार्थीचे आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करावी लागते आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की या योजनेचा अर्ज भरायचा कुठे तर तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्र जे असतात तर त्या माही सेवा केंद्र मध्ये याचा अर्ज भरला तरी चालू शकते आता त्याच पद्धतीने तुम्हाला या योजनेचा अर्ज भरल्यानंतर दोन महिन्यामध्ये पैसे येतात आता तुम्ही म्हणताय याला बेनिफिट काय लागते तर मित्रांनो याला बेनिफिट काय असतं तर तुम्ही जर का अर्ज भरला तर वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात एका योजनेचे बा सहा हजार रुपये आणि दुसऱ्या योजनेचे सहा हजार रुपये असे पी एम किसानचे सहा आणि नमो शेतकरीचे सहा हजार असे वर्षाला टोटल बारा हजार रुपये हे पैसे जे आहेत तर ते चार चार महिन्याच्या डिफरन्सने मिळतात दोन हजार रुपये त्या योजनेचे आणि दोन हजार रुपये या योजनेचे असे टोटल चार हजार रुपये चार महिन्याला मिळतात अशा पद्धतीची मित्रांनो ही योजना आहे त्याच पद्धतीने आता पाचवी योजना काय आहे ते देखील आपण पाहूया पाचवी योजना जी आहे ती संजय गांधी निराधार योजना आहे आता या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार अपंग घटस्फोटीत किंवा विधवा अशा व्यक्ती ज्या आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल या योजनेचा लाभ कुठून मिळणार आहे यासाठी अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो यासाठी देखील ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आता अर्ज करताना एक गोष्ट लक्षात घ्या या महिलेचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते एकवीस हजारापेक्षा पेक्षा कमी असलं पाहिजे तरच ही महिला जी आहे ती या योजनेसाठी पात्र असणार आहे आता हा उत्पन्नाचा दाखला कुठून घ्यायचा तर तो तलाट्याकडून घ्यायचा तलाट्याकडून उत्पन्नाचा दाखला घेतल्यानंतर तुम्ही तहसीलदार ऑफिसमधून जो तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला असतो एकवीस हजारच्या आतमधला तर तो काढू शकता तो काढल्यानंतर तुम्ही अगदी सहजरित्या या योजनेसाठी अप्लाय करू शकता या योजनेमध्ये अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या, या योजनेतून पंधराशे रुपये महिन्याला त्या महिलांना मिळणार आहेत तर अशा पद्धतीची मित्रांनो ही एक अपडेट होती आता ही सगळी प्रोसेस जी झाली तर या प्रोसेसचे अर्ज कुठे करायचे आहेत किंवा याचे फॉर्म कुठे भरायचे तर मित्रांनो काही फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन भरायचे आहेत काही फॉर्म जे आहेत ऑफलाईन भरायचे आहेत तर मित्रांनो तुम्ही जर का पंचायत समितीमध्ये गेला तर आणि तिथं विचारलं की बाबा या या योजना आहेत का तर तिथून तुम्हाला याचे सगळे फॉर्म मिळतील ते फॉर्म भरून तुम्हाला फिलअप करून द्यायचे आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन जर का अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र